विकास सोसायटीचे संचालक, अध्यक्ष, उपसरपंच असा प्रवास केल्यानंतर जयसिंग भोगाडे यांची गावचा विकास करण्याची तळमळ पाहून खरपुडे बुद्रुक ग्रामस्थांनी त्यांच्यावर सरपंच पदाची जबाबदारी सोपवली आहे. मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत अवघ्या 1 ते 6 वर्षाच्या कार्यकाळातच भोगाडे यांनी गावात विकासाची गंगा आणली आहे. जयसिंग यांचे वडील सोपान भोगाडे हे विकास सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यामुळे गावातील विविध समस्या त्या कशा सोडवल्या जातात, समाजकारण, राजकारण हे त्यांनी अगदी जवळून पाहिलं होतं. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांनीही समाजकारण राजकारणाचा वसा घेतला आणि आज ते संपूर्ण गावचा कारभार पाहत आहेत. गावातील प्रलंबित कामे, रस्ते, वीज, शिक्षण, पाणी, आरोग्य, सुशुभीकरण अशी एक ना अनेक कामं ते उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पूर्ण करत आहेत. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा. प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी, दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, मी पुणे जिल्ह्यातील राजगुणगर हे पुणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात सर्वांना माहीत असलेला तालुका आणि त्या तालुक्यातील खरपुडी गाव हे पूर्व भागातील तेथील मी सरपंच जयसिंग सोपान भोगाडे. 3 दशकापासून समाजकारणात राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा गावाला मोठा फायदा होतोय. विविध कामांसाठी निधीसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा, लोकप्रतिनिधींसोबत संपर्क ठेवून जयसिंग भोगाडे गावातील विविध विकास कामे मार्गी लावत आहेत. गावातील वाड्या, वस्त्यांवरील रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामे ते पूर्ण करत आहेत. खरपुडी बुद्रुक या गावात ऐतिहासिक मंदिर आहेत. जेजुरीच्या खंडोबाचं ठाण आहे. तसेच तुकाई माता ग्रामदैवत मंदिर आहे. या मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम त्यांनी विशेष लक्ष देऊन पूर्ण केलंय. त्यासाठी गावातील ग्रामस्थांच्या वर्गणीसह विविध लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून हे काम आज पूर्ण झालंय. आमच्या गावचा विकास करत असताना खरपुडी निमगाव रस्ता आमच्या गावामध्ये फार दलदलीचा रस्ता होता आणि तो रस्ता आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी 300 मीटर गावाकरता 5.5 रुंदीमध्ये रस्ता काँक्रिटीकरणाचं काम त्यांनी त्यांच्या माध्यमातून दिलं. गेल्या 20 वर्ष राजकारणात काम करत असताना गेल्या 10 वर्षापूर्वी मी उपसरपंच म्हणून काम केलं. मांडावळा ते दत्तवाडी रस्ता असेल आणि गावामध्ये सभा मंडप आणि ग्रामपंचायत जी आपल्याला दिसती ती आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष भरणे मामा यांनी त्यांच्या निधीतून त्यावेळेस भव्य दिव्य असा सभामंडप झाला. नंतर रेटवडी रस्ता असेल हे गावाला बायवळण रस्ता सर्व ग्रामस्थांची मागणी होती. आम्ही आमदार साहेबांकडे त्या बायवळणाचा पाठपुरावा केला आणि त्यांनी तब्बल 2 कोटी रुपये ह्या बायवळणासाठी मंजूर केले आणि ते काम देखील पूर्ण झालं. मग त्याचा फायदा आमचा दसऱ्या घाट असेल, मशानभूमी असेल आणि चैत्र पौर्णिमा, माही पौर्णिमा हे पलीकडच्या देवाला येत असं ह्या लोकांना सुद्धा झाला आणि 2 गावं एकत्र जोडण्याचं काम ह्या बायवळणाने आणि 3 कोटी रुपये आमदार साहेबांनी दिले आणि पुलाचं काम देखील त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. खरपुडी खुर्दला जेजुरीचं खंडोबा म्हणून एक ठाणं आहे आणि मग त्याच्यामध्ये चैत्र पौर्णिमा असेल, माही पौर्णिमा असेल ही मोठ्या प्रमाणामध्ये इथं भाविक येतात आणि खरपुडीचा खंडोबा केला का निमगावच्या खंडोबाला जातात आणि त्याची इथं फार मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची आणि भरपूर असं ट्रॅफिकला सुद्धा त्रास व्हायचा. मार्गदर्शन मला जे करतात ते खरं पाहिलं तर त्या आमच्या गावाला ग्रामसेविका दीपालताई भोर ज्यांचं आवर्जून नाव घेतलं पाहिजे त्यांनी हा खरपुडी गावचा पदभार सांभाळला. मी सरपंच म्हणून काम करत असताना मयूर कन्स्ट्रक्शन माझी आमच्या कुटुंबाची फर्म असल्यामुळं बाहेरून निधी कसे आणायचे हे गेल्या 25 वर्ष मी सर्व ठेकेदार असतील, शासकीय बांधकामातले सर्व माझे व्यवसाय बंधू असतील यांनी मला मार्गदर्शन केलं. एक अनुभव मला माझ्या पाठीमागं 1-30 वर्षाचा असल्यामुळं आणि मग सरपंच म्हणून ह्या गावाला मी विकास कामं बाहेरून कशी आणायची हे माझ्यासारख्याला ज्ञात होती. मग त्याच्यामध्ये एक गावचं ग्रामदैवत म्हणून तुकाई माता आपली तुळजा भवानी तुळजापूरची तिचंच एक पूर्वीचंसुद्धा मंदिर होतं. मग आमचं मंदिर आहे 6 वर्षापूर्वी
आम्ही मोडकळीस आलत हे मंदिराचं साईडचा भाग कुठलाही दिसत नव्हता. आम्ही मग सुशिबीकरण आसन ग्रामस्थांनी निर्णय घेतला हे ड्युटिफिकेशन करायचं आणि मग आम्ही लोकवर्गणीतून हे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आणि मग 70 ते 75 लाख रुपये आमचे लोकवर्गणीतून झाले. मग आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि मग हे मंदिर आमचं भव्य दिव्य असं ग्रामदैवत तुकाई माता हे मंदिर पूर्ण झालं. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या माध्यमातून गावाला तब्बल 1.5 कोटी रुपये निधी हा 10 लाख 25 जसं काम असेल तसे निधी उपलब्ध करून दिले. त्याच्यामध्ये मग आमचं पांडुरंग मंदिर, तुकाई मंदिर, जोसवाडा असं दसकऱ्या घाट ते तुकाई मंदिर असे इथं 30 लाख रुपये त्यांनी दिले. त्याच्यानंतर हैमास असतील, डिजिटल टी व्ही असेल, बालवाडी असेल असे 1.5 कोटी रुपये त्यांनी गावच्या विकासाकरता दिले. हे तुम्ही जे मंदिर आपल्यासमोर आहे ह्याच्याकरता कोल्हापूर सारख्या ठिकाणी जाऊन त्या मंदिराला दगड खाली चौतऱ्याच्या खाली वापरला. इथं नदीकाठचा भाग आहे मग तिथं फाउंडेशन हे बिलकुल लागत नव्हतं. मग आपण पायलिंग मग कुठं 30 फूट 35 फूट अशा ह्या दर लागल्यानंमुळं पायलिंगचा खर्च वाढला. त्यामुळं आज रोकमध्ये लोकांच्या वर्गणीतून आणि शासनाच्या निधीतून 1.5 कोटी रुपये खर्च आला. आजच्या इस्टिमेटच्या प्रमाणे हे मंदिर GST ऍड जर केला तर 2.5 कोटी रुपये असं ह्या मंदिराची बजेट होऊ शकतं. हे काम करत असताना मग माझे सहकारी मित्र असतील ह्या गावचे चेअरमन आहेत त्यांनी आणि त्यांच्या सहभागीवती मंगलताई गायकवाड यांनी तालुक्याचं नेतृत्व केलं. गावाचा विकास करणं हे एकट्याचं काम नाही, त्यामुळे जयसिंग बोगाडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना गावाच्या विकासात सहभागी करून घेऊन त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामे साधत आहेत. गावाला शुद्ध पिण्याचे पाण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावात विहीर टाक्यांचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. तसेच बोगाडे यांच्या पुढाकारातून तीर्थक्षेत्र आळंदीच्या धर्तीवर गावात तुकाई मातेचा घाट बांधकाम सुरू होणार आहे. विविध रस्ते, ड्रेनेज, दशक्रिया विधी घाट, स्मशानभूमी सुशोभीकरण यासह एक ना अनेक कामं पूर्णत्वास येत आहेत. 3 कोटी रुपयाची एक जलजीवन आता शासनानं आपल्या महाराष्ट्रामध्ये जलजीवनची स्कीम आहेच, तरी आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या ग्रामपंचायत सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून 3 कोटी रुपयाची जलजीवनची स्कीमचं काम चालू आहे. त्याचं मेन लाईन झालेली आहे. खरं पाहिलं तर ज्यांचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे ते ज्या भूमिदान जागाची केली विहिरी करता ते सहकारी मित्र मल्हारी गायकवाड ह्या कुटुंबांनी 2 गुंठे का पाण्याच्या विहिरीकरता जागा दिली त्यांचंसुद्धा आम्ही गावांनी धन्यवाद मानले पाहिजे. कारण का आज कोण कोणला एक 1/2 गुंठासुद्धा जागा देत नाही. विशेषतः आमच्या इथं खंडागडे परिवार आहे त्यांनी टाकीकरता जागा दिली. मग हे स्कीम आमची थोड्याच दिवसामध्ये पुढल्या 1-7 ते 8 महिन्यामध्ये ती स्कीम पूर्ण होऊन संपूर्ण गावाला ते पाणी देऊ असं एक आश्वासन देतो. मग रस्ते असेल, पाणी असेल, हे जे आपण घाट म्हणतो आमच्या गावच्या लोकांची इच्छा होती. आळंदी देवाची माऊलीचा जसा घाट आहे तसा आपल्या तुकाईमातेसुद्धा एक चांगल्या प्रकारचा घाट झाला पाहिजे. त्यांनी इथून देवीला जरी नदी भीमा नदीतून पाणी घेऊन तो आपल्या देवीला पूजा करता घेऊन येऊ शकतो. आणि याच्याकरता आम्ही ग्रामपंचायतचा आमचा 15 युक्तचा निधी आहे. त्याच्यानंतर आमदार साहेबांनी काही याच्याकरता निधी दिला आहे. पानसरेताईंनीसुद्धा त्याच्याकरता हे 20 लाखाचं जवळजवळ आमचं काम आहे. अपूर्ण काम आहे. अजून त्याच्या नदीकाठी आम्हाला काही पायऱ्या बनवायच्या आहेत. विशेषतः मग दसकऱ्या घाट हा आम्हाला दसकऱ्या घाटसुद्धा त्याचं अजून शिशुभीकरण करायचे, स्मशानभूमीचं शिशुभीकरण करायचे. विशेषतः स्नानगृह असेल, आम्ही आत्ता महिलांची मागणी होती ते तात्पुरती सुविधा म्हणून ते स्नानगृह तिथं पत्र्याचं उभं केलं. मी सरपंच म्हणून ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली मी मंदिर असेल, जलजीवन असेल, बाहेवळण रस्ता असेल, दत्तवाडी रस्ता असेल, आमचा बोलाई रस्ता काही प्रमाणात झाला काही राहिला आहे आणि ड्रेनेज असतील जिथं गाडी पण काय आमचे शेतीमध्ये जाणारे रस्ते आहेत
वाड्यावस्तीवर भगतवाडी रस्ता तिथं गेल्या आम्ही मंगलताई सभापती असताना एक आम्ही चेअरमन माझे आत्ता विद्यमान जे चेअरमन आहेत आम्ही त्यावेळेस त्यांच्या निधीतून 2000 साली 1.25 लाख रुपयाचं काम केलं होतं आणि त्यावेळेस ते JCB रस्ता 6.5 मीटर रुंदीचा त्यावेळे फॉर्मेशन तयार केलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या एक खडीकरण बाबा राक्षांच्या माध्यमातून झालं. आता आपण त्या ठिकाणी 400 मीटर कॉन्क्रीट रस्ता करतो आहे. मग त्या काळूबाई मंदिराचं जे जे काय दुरुस्ती असेल त्यांची दुरुस्ती करायचं आपण काम ह्या निमित्तानं त्यांना सांगितलं आहे. वॉटरप्रूफ असेल हे सुद्धा आपण अर्ध झालं आहे आणि हे पूर्णत्वाला नेऊया. रेटेवळी रस्ता, भगतवाडी रस्ता, नंतर शिवरस्तासुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून काही 700 मीटर झाला, 500 मीटर बाकी. मग पानसरेताईंच्या माध्यमातून 40 लाख रुपये दत्तवाडीच्या रस्त्याकरता त्यांनी दिले. जिल्हा परिषदेचे सदस्य बाबाजी काळे यांनी 500 मीटर रस्ता केला. ज्योतिताई आरगडे यांनी आपल्या गावात जो पार आपण म्हणतो जुन्या लोकांची बैठक सहज घ्यायला कुठंतरी जागा असावं मग आपण पारावरती बसतो, तो पार पंचायत समितीच्या सदस्य आणि माजी सभापती ज्योतिताई आरगडे यांच्या माध्यमातून केला. सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास करण्याचं माझ्यासारख्याचं ध्येय आहे आणि ते माझे सर्व सहकारी माझ्याबरोबर असतात जे मला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यावरती न्यायचं काम केलं. मग त्याच्यामध्ये आवर्जून ज्यांची मी नावं घेतली पाहिजे माझे सहकारी मित्र संजय गायकवाड असतील, त्यांच्या धर्मपत्री मंगल गायकवाड असतील आणि गावात मग आमचे बंधू असन, कुटुंब असून, आजी माझी सरपंच असतील आणि माझे मित्रमंडळी असन यांनी मला तालुक्याच्या पटलावरती काम करायला संधी दिली. आणि मग उद्याच्या काळामध्ये मी गावाकरता काय करायचे, गाव, पिण्याचं पाणी, लाईट, आरोग्य, विशेषतः जसकऱ्या घाटाचं काम असेल, स्मशानभूमीचं काम असेल. आमच्या गावामध्ये 10वीपर्यंत हायस्कूल आहे. आमच्यासारख्यांचा उद्देश आहे मग आपल्या गावामध्ये 11वी 12वी कॉलेज पण होऊ शकतं असा एक माझा संकल्प आहे. गावच्या विकासाच्या दृष्टीने रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, मंदिराचे सुशोभीकरण अशी सर्व आवश्यक मूलभूत कामे जयसिंग बोघाडे मोठ्या कष्टाने मार्गी लावत आहेत. खरपुडी गावात सध्या 10वीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी जावे लागते. त्यामुळे गावातच 11वी 12वीचे वर्ग सुरू करण्यासाठी देखील ते प्रयत्न करत आहेत. तसेच त्यांनी गावातील महिला, शेतकरी, ग्रामस्थ यांच्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करून त्याचा नागरिकांना लाभ मिळवून दिलाय. एक प्रकारे ते गावचा सर्वांगीण विकास साधत आहेत. सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करण्याची कार्यपद्धती पाहून तालुक्यातील एक आदर्श सरपंच म्हणून त्यांच्यात एक ओळख निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी मग आमची ह्या गावची सोसायटी 1918 साली जुन्या लोकांनी स्थापन केली. त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना एक पीक कर्ज, जुन्या काळामध्ये पीक कर्जावर लोकांची शेती व्हायची आणि हे जुन्या काळामधलं पौराणिक तत्वामधलं हे आमचं महादेव शंभूचं मंदिर आहे. हे सुद्धा फार सुंदर आहे. याचा परिसर एक आम्ही गावच्या लोकवर्गणीतून चांगल्या प्रकारचं त्याचं डेव्हलप केलं आहे. मग हे सर्व होत असताना आमच्या गावामध्ये सर्व जाती धर्माची लोकं एकत्र असतात. गोरगरिबांची कामं करत असताना आधार कार्ड एक जरी चूक जरी असली, एक काना मात्रा जरी चुकला तरी आपल्या शासनाच्या कामामध्ये ते आपल्याला तकलीफ देऊ शकतं. कारण का मग एखादा मुलगा भरतीला गेला त्याच्या आडनावामध्ये असलं. आम्ही 700 लोकांची आधार कार्ड दुरुस्ती करायचं काम केलं. आम्ही नयन हॉस्पिटलमध्ये मध्ये कॅम्प घेतला. त्याच्यामध्ये आमच्या सर्व माता भगिनी आणि ज्यांचं 40 वर्षाच्या पुढं मग डोळ्याची ऑपरेशन त्यांनी 300 लोकांनी सहभाग घेतला आणि 75 लोकांनी नयन हॉस्पिटलनी त्यांची ऑपरेशन करून त्यांच्या स्वतःच्या सहखर्चानं गावामध्ये आणून त्यांना परत सोडली. सर्व ऑपरेशन सक्सेसफुल झाली. मग वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेचा कॅम्प घेतला आम्ही आणि PDC बँकेच्या माध्यमातून, सोसायटीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचा कॅम्प घेतला. असे वेगवेगळे आम्ही उपक्रम लोकांपुढं जे न्यायचा प्रयत्न केला आहे. माझे वडील सपनराव भाऊसाहेब बोघाडे ह्या गावचं चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं. मला पहिल्यांदा त्यांनी सोसायटीची संधी दिली. मी 10 वर्ष सोसायटीवर काम केलं. मग हे सरपंच मी झाल्यावर मी माझ्या धंद्यात जेवढा वेळ देत नाही तेवढा आज मी 1.5 वर्ष 16 महिने झाले सरपंच होऊन
16 महिन्यामध्ये 7.5 कोटीची कामं गावाला माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ही करायचा प्रयत्न केला. मी एकटा जरी म्हणलो मी सरपंच आहे आणि मी हे करू शकतो, एकटा कुणीही काय करू शकत नाही, त्याच्या पाठीमागं सर्व गुण संपन्न ज्यावेळेस असेल त्यावेळेसच तो माणूस ह्या इथपर्यंत जातो. आमच्या आजोबापासून वडिलांपासून तर बैलगाड्याचा एक छंद आमच्या कुटुंबाला आहे आणि तो छंद आजची आमची जी तरुण पिढी यांना स्वतः तो छंद आहे. आणि मग आज तुम्ही ह्या हा गोठा बघता, ह्या गाड्या आमच्या पुढं घुडी म्हणतात त्याला, घुडी का तर गाड्या पुढं घुडी पळवली जाती. मग ही बैलगाडा आज तुम्हाला सर्व महाराष्ट्रभर माहीत आहे, बैलगाडाच्या माध्यमातून बंदी आली होती त्यावेळेस सर्व पक्षीय सर्व राजकीय पुढाऱ्यांनी अमोलसाहेब अकोले असतील यांनी पुढाकार हा घेऊन सर्व हे बैलगाडे चालू केले. त्याच्यानंतर हे तुम्हाला बैलं दिसतात हे आमच्या दावणीला, मग त्यात दोन बैलं आवताची आहेत, ही बाकी शर्यतीची आहेत. आणि आम्ही कधी बैल मागाचा घेत नाही, आम्ही खरचुंडी सांगोला पंढरपूर त्या ठिकाणी जाणार. आमचे वडील पूर्वी त्या ठिकाणी जायचे आणि बैल आणायचे, आजही देखील आम्ही त्या ठिकाणी आमचे बंधू जातात त्या ठिकाणी ती बैलं आणतात. आणि बैलं मग त्यांना इथं आम्ही एका जुन्या बैला संगती शिकवायचं काम करतो आणि मग आम्ही ती शर्यतीला पळवतो. आज शर्यतीच्या चांगल्या एक नंबर बैलाची किंमत मग ती किंमतच होत नाही, जशी घोड्याची किंमत होत नाही तशी आजची परिस्थिती एक शर्यतीच्या बैलाची किंमत होत नाही आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून बघता शर्यती भरतात त्या ठिकाणी, मग कोण 25 लाख 30 लाख 40 लाख आणि मग शेतकरी कुटुंबातला माणूस 25 आणि 30 लाखाचा बैल घेऊ शकत नाही. मग बैल आपण त्याला आणायचा, त्याला शिकवायचा आणि मग तो शर्यतीमध्ये पळवायचा, हा खरं गाडा मालक आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून बोलताना असं सांगतो. तो खरं गाडा मालक आहे आणि तो खरं शेती करून गाडा दामठीतो तो खरं गाडा मालक आहे. आमच्या चाकणपट्ट्यामध्ये निघू ह्या पट्ट्यामध्ये सगळी आमच्या पलीकडे या माहितीशी आहे, मग तिकडच्या लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न गोडवण असेल गुंठात आज म्हणजे फार मोठी तिकडं जमिनीची किंमत आहे. त्याच्यामुळे तिकडल्या शेतकऱ्यांना जरी छोटे शेतकरी असले जमिनी जरी त्यांच्या एम आय डी सीत गेल्या असल्या तरी त्यांना गाडा पळवणं एकदम असं किरकोळ वाटतं. तसं आमच्या ह्या भागच्या पूर्वभागच्या शेतकऱ्यांना थोडं बैल मागायचा घ्यायचा हे सुद्धा कठीण पडतं. मी जशी जशी ज्याची परिस्थिती असेल शर्यतीची बैलं पाळतो. ही तुमच्यासमोर आज आमचं हे कुटुंब एकत्र कुटुंब दिसते, ही बैलं दिसतात, ह्या म्हशी दिसतात, ही गरगाई दिसती, हे गाड्या पुढच्या दोन घोड्या दिसतात, ही इकडं काही ठिकाणी वळय म्हटलं जातं, ही गंजी आणि ही आमचं गोठा हा नवीन पद्धतीचा गोठा तुमच्यासमोर त्याच्या ठिकाणी त्यांना आम्ही फॅन देखील आपल्या माणसांना जशी जपणूक अशी अशी आम्ही जपणूक करतो.